नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. आणि वीकली अनालिसिस पण आपण इथे करतोय, तसेच पूर्ण महिना पण आता संपतोय. नवीन महिना सोमवारपासून चालू होतोय, ज्याच्यामध्ये आपण त्याप्रमाणे ट्रेड घेणार आहे. पाहूया काय काय कंडिशन झाल्या. एका गोष्टीची आपण सगळेजण बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो, एकतर मार्केट पडायला पाहिजे किंवा त्याने कुठेतरी ब्रेक दिला पाहिजे, ब्रेकआउट दिला पाहिजे. आणि मोस्टली आज ती कंडिशन घडली आहे मार्केटमध्ये. काल म्हणजे परवा दिवशी मार्केट ज्या दिवशी चालू होतं तिथं आपल्याला ती डायरेक्शन भेटली आहे. आणि आज अक्षरशः सगळ्या बिअर्सला बुल्सने धोबी पछाड केलेला आहे. आपणालाही वाटत होतं, आम्ही मोस्टली बऱ्याच वेळेला बोलत होतो की इथून एक लेवल सर्टन ब्रेक केले की करेक्शन येईल, काही चार्ट्स पण टाकले होते, परंतु यूटर्न शार्प घेतलेला आहे, काही हरकत नाही आहे. तो जिकडे डायरेक्शन दाखवेल त्या दिशेने आपण ट्रेड देतोय आणि ते चांगल्या प्रकारे जात आहेत. पण पाहूया निफ्टी आपल्याला काय दाखवते, सगळ्या गोष्टींचा आढावा करू. पूर्ण व्हिडिओ पहा, खूप सारे इन डिटेल माहिती देणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी एक सरप्राईज पण आहे तुमच्यासाठी. पहिली गोष्ट आहे तुम्ही निफ्टी पाशी. निफ्टीचं जर पाहिलं आपण तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कन्सॉलिडेशन फेज होती, ती मोस्टली मार्केटने आज ब्रेक केली. 19189 आजचं क्लोजिंग आहे वीकली कॅन्डलमध्ये. म्हणजे काय तर पुढच्या आठवड्यामध्ये पण निफ्टी दाखवते की मी तेजीत राहू शकतो. मग आता पुढचा आठवडा म्हटलं की आला सोमवार, सोमवारी काय करायचं पाहूया. सोमवारची गोष्ट जर आपण पाहायला गेलो तर 19200 वरती पुन्हा तुम्हाला अपसाईडला रॅली मिळणार आहे. किती? 19200 तुम्ही अपसाईडचा विचार करावा. आणि 19100 जर ब्रेक केला तरच छोटं मोठं करेक्शन येईल की जे आपल्याला नॉर्मली 18980 पर्यंत घेऊन येईल. म्हणजे छोटं प्रॉफिट बुकिंग आपण इथे म्हणू शकतो. याच्या खाली थोडं टेन्शन राहील. 18980 खाली तोपर्यंत काय भिण्याची गरज नाही आहे. 19100 क्विक सपोर्ट झोन असेल, याच्या खाली क्विक तुम्ही पुट साईडचा विचार करा. परंतु जास्त इथे बेअरिश राहू नका, कारण सध्याचा ब्रेकआउट थोडा स्ट्रॉंग दिसतोय त्या कंडिशनमध्ये. बँक निफ्टीमध्ये काय घडलेलं आहे, बँक निफ्टीमध्ये पण तीच कंडिशन आहे. कन्सॉलिडेशन फेज होती, मागच्या वीकमध्ये पण मी बोललेलो की जर लो ब्रेक केला तर पुन्हा सेलिंग प्रेशर दिसेल. परंतु छान पद्धतीने बँक निफ्टीने एक चांगली डायरेक्शन दाखवून दिलेली आता. आणि अपसाईडचा ब्रेकआउट आहे तर आपण अपसाईडचा विचार करूया. पुढच्या आठवड्यामध्ये नॉर्मली किती दाखवेल पाहूया आपल्याला याच्यामध्ये. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केली, 44800 क्विक रेजिस्टन्स आहे सोमवारसाठी. 44800 जर तो ब्रेक करतोय तर तिथून तुम्हाला आणखी 300 ते 400 पॉईंटची रॅली तो दाखवेल. आणि पुढच्या आठवड्यामध्ये बँक निफ्टीमध्ये वरच्या साईडला 44800 वरती 700 ते 800 पॉईंटची रॅली देण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे 44800 पासून आपल्याला 45,500 पर्यंत मार्केट वरच्या दिशेने घेऊन जाऊ शकतं. इथे ब्रेकआउट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. इनकेस तो जर इथून खाली येतोय तर 44600 एक इम्पॉर्टंट झोन असेल, किंवा 44550 इथे एक सपोर्ट झोन आहे. थोडं प्रॉफिट बुकिंग आपल्याला दिसेल, याच्या खालीच भिण्याची गरज आहे. 44200 पर्यंत अपसाईडला काही टेन्शन नाही, तुमच्यासाठी स्टॉप लॉस असेल थोडा मोठा आहे, परंतु भिण्याची गरज नाही आहे. 44200 खालीच जोरदार सेलिंग दिसेल, तोपर्यंत काय टेन्शन नाही आहे. अपसाईडला विचार करा आणि दिलेल्या लेवल्स प्रॉपर स्टॉप लॉस ठेवून काम करा, जेणेकरून मोठे लॉस होणार नाहीत आणि चांगले चांगले प्रॉफिट तुम्ही त्या लेवलच्या वरती घेऊ शकता. याच्यानंतर आपण जाऊया फिन निफ्टीमध्ये. फिन निफ्टीचा जर आपण विचार करायला गेलो, 19600 स्ट्रॉंग रेझिस्टन्स ब्रेक केलाय. आपल्याला मागच्या वीकमध्ये वाटत होतं की ह्या वीकमध्ये पण तो टाइमपास करेल. सुरुवात तशीच केली पण एंड चांगला केला वीकचा. मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये फिन निफ्टीने पण चांगली रॅली दिली आणि त्यातल्या त्यात आज खूप छान क्लोज केलेला आहे. पूर्ण बुलिश दाखवतो, याचा अर्थ येणाऱ्या आठवड्यामध्ये पण तो बुलिश मोमेंटम दाखवेल. सोमवारी काय करायचं पाहूया. याच्यामध्ये सोमवारसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची लेवल असेल याच्यामध्ये 20,070 वरतीच तुम्हाला बुलिश राहायचं, कारण थोडं कन्सॉलिडेट झालाय, थोडं कदाचित करेक्शन येऊ शकतो. जरी खाली आला तरी जास्तीत जास्त 19,970 पर्यंत येईल, त्याच्या खाली नाही येणार. इथे सपोर्ट स्ट्रॉंग आहे, इथून पुन्हा तो पुल बॅक देऊ शकतो. 19,970 खालीच तुम्हाला पुटचा विचार करायचा आहे, लक्षात ठेवा. कुठे पुट, कुठे कॉल, कुठे नो ट्रेड, हे सगळं तुम्हाला मी याच्यामध्ये सांगतोय. ओके, तर अशा प्रकारे ही रेंजवर लक्ष ठेवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही काम करायला सुरुवात करा. ओके, आणि मित्रांनो हे अशा प्रकारे होतं निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं. पुढच्या आठवड्यामध्ये मोस्टली मार्केट नॉर्मल बुलिश मोमेंटम दाखवायची शक्यता जास्त आहे, कारण तिघे पण लाईफ टाईम व्हायला बसलेत. इथून त्यांच्यामध्ये आणखी जोश येणार आहे, तुम्ही त्याप्रमाणे ट्रेड करा. आणि तुम्हालाही असं वाटतं की हे सगळं शिकायचं आहे तर तुम्ही आमच्या अंतर्गत ऑनलाईन कोर्स जॉईन करू शकता. 88 280 90 90 हा आमचा नंबरवर क्लिक करा आणि जॉईन करा, कारण
30 जूनच्या आधी तर तुम्ही जॉईन करताय तर तुम्हाला आमची फ्री सर्व्हिस आहे पेड ग्रुपची, ती 3 महिने मिळणार आहे, कारण ती 1 जुलैपासून फक्त 1 महिना असणार आहे. याच्यानंतर ना मित्रांनो पुढे जातोय आपण, काही 4 स्टॉकची नावं देतो. 4 स्टॉकपैकी पहिला स्टॉक असेल, आणि महत्त्वाची गोष्ट, हे सगळे स्टॉक तुम्हाला स्टडी पर्पजसाठी देतोय, स्वतःचं ॲनालिसिस करून प्रॉपर ट्रेड तुमच्या ॲनालिसिसनुसार घ्या. न्यूजन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड हा स्टॉक आहे, 678.80 रुपयाला क्लोज झालेला आहे. आम्हाला असं वाटतंय की 682च्यावर याच्यामध्ये पुन्हा बुल्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. 2 नंबरचा जो स्टॉक आहे याच्यामध्ये इन्फोसिस लिमिटेड, आयटी मधला छान रॅली आज दाखवली आहे, 1335 ला क्लोज झालेला आहे. 1339च्यावर पुन्हा जोरदार बुल्स मुवमेंट याच्यामध्ये पाहायला मिळतात. याच्यानंतर 3 नंबरचा स्टॉक आहे अनमोल इंडिया लिमिटेड. अनमोलमध्ये आम्हाला असं वाटतंय 232.65 ला क्लोज झालाय, 231च्या खाली याच्यामध्ये बिअर्स ॲक्टिव्ह होऊ शकतात. 4 नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी जिंदाल ड्रिलिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड. जिंदाल ड्रिलिंगमध्ये 341.60 ला क्लोज झालाय, 340च्या खाली तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवायचं, याच्यामध्ये सेलिंग येऊ शकतं मित्रांनो. आता मित्रांनो हे सगळे स्टॉक समजलं वगैरे, मागील काही दिवसापासून सगळ्यांची एक चर्चा चालू आहे की एक 2 स्टॉक आहेत, तुम्हाला 2 स्टॉक कुठले माहिती आहे, त्याच्यामध्ये हा आहे HDFC आणि इकडे आहे HDFC बँक, ह्या दोघांचं मर्जिंग झालेलं. आता दोघं एकत्र येऊन संसार करणार आहेत, मग आता हे एकत्र येतात तर तुम्हाला काय केलं पाहिजे, ह्याचा काय मार्केटवर इम्पॅक्ट पडेल का? तर मागील जवळपास 7 ते 8 दिवसापासून फक्त रॅली दिसतीये, निफ्टीला वर उचलून धरायला हे दोघे पण कारणीभूत आहेत तेवढेच. मग ह्याच्यावर तुम्हाला जर वाटतंय का की आम्ही काही डिटेल व्हिडिओ बनवावा, तर खाली कमेंट करा HDFC मर्जर, HDFC मर्जर असा मेसेज करा. जर तुमच्या आम्हाला नेहमीप्रमाणे 100 पेक्षा जास्त कमेंट आल्या तर आम्ही लवकरात लवकर तुम्हाला यावर व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. लवकरात लवकर कमेंट करा आणि जाणून घ्या ह्या मर्जिंग मागचं तथ्य काय, ट्रिक्स आहेत काय, येणाऱ्या काळामध्ये फायदा होऊ शकतो आणि फायनली आपण काय करायचं आहे ते. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका तुमचा अनमोल अभिप्राय देऊन. थांबतोय मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.